कल्याण डोंबिवलीतील विकास कामाचे उद्घाटन करण्यासाठी आलेल्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपच्या पाच नगरसेवकांनी गुरुवारी शिवसेनेत फार उत्साहाने प्रवेश केला निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने आपला कक्ष वेगाने विस्तारण्यास सुरुवात केली असून आता पालिका क्षेत्रातील हक्काच्या जागा स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न चालविला आहे भाजपाच्या बलाढ्य नगरसेवकांना शिवसेना प्रवेशाचे आमंत्रण दिले जात असून दुसरीकडे आपले अस्तित्व टिकविण्याच्या प्रयत्नात असलेल्या नगरसेवकांना शिवसेना प्रवेशाचे वेध लागले आहेत युवा नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कल्याण डोंबिवलीतील विकासकामाचे भूमिपूजन आणि उद्घाटनला आले असता या सोहळ्याच्या निमित्ताने आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजप नगरसेवक रंजना पाटील त्यांचे पती नितीन पाटील वृषाली जोशी त्यांचे पती रणजित जोशी काँग्रेसचे नगरसेवक रवी पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला या सर्व नगरसेवकांनी आपण सेनेत प्रवेश करणार असल्याचे चोवीस तासापूर्वीच जाहीर केले होते महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे सतरा माजी नगरसेवक शिवसेनेच्या वाट्यावर असल्याचे शिवसेनेच्या गटातून सांगितले जात होते यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला असून आणखी भाजपचे दोन नगरसेवक आणि तीन माजी नगरसेवक अशा पाच नगरसेवकांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला असून पक्षाने स्वतःचे मतदारसंघ सुरक्षित करण्याचा प्रयत्न चालविला आहे तर आणखी भाजपचे काही नगरसेवक देखील सेनेच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात आहे